नमस्कार। या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या समस्यांना खरं तर सामोरे गेलेलो आहे आणि त्यात सगळ्यात महत्वाची एक समस्या आहे ती म्हणजे शिक्षणाची समस्या। त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि मग मराठवाड्यात जो दुष्काळग्रस्त भाग आहे अशा भागामध्ये शिक्षणाच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेडसावतात। त्या समस्यांमधनं मी स्वतः वैयक्तिकरित्या गेलेलो आहे तर त्यात मला माहिती की काय काय अडचणी येतात विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना। तर इथे मी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना एक आवाहन करण्यासाठी खास करून आलेलो आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून ओपा नावाच्या एका ऑर्गनायझेशनने पुढाकार घेतला आणि त्यांनी ssc.opa.in नावाची वेबसाईट लॉन्च केली, जी वेबसाईट पूर्णतः मोफत आहे। महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेबसाईट पूर्णतः मोफत आहे। या वेबसाईटची खासियत अशी आहे की मार्केटमध्ये ज्या काही वेगवेगळ्या महागड्या वेबसाईट आहेत त्या तुलनेत ही वेबसाईट खूपच दर्जेदार आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत आहे। तर सगळ्या विद्यार्थ्यांनी या वेबसाईटचा लाभ घ्यायचा आहे आपल्या शिक्षणासाठी, आपल्या प्रगतीसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओपा नावाची ऑर्गनायझेशन ज्यांनी स्थापन केली ते आमचे इंजिनियर्स मित्र, तरुण मित्र, तर त्यांचं खरंच खूप खूप कौतुक की त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। निश्चितच शिक्षण क्षेत्रामध्ये याचा काहीतरी वेगळा आणि सकारात्मक परिणाम आपल्याला भविष्यात बघायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांनी एक मेहनत केली तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। आता तुमची जबाबदारी की या वेबसाईटवर जाऊन आपण आपला अभ्यास करायचा आहे आणि आपलं स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे। तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि ओपा वेबसाईट ज्यांनी लॉन्च केली, ज्यांनी निर्माण केली, ज्यांनी मेहनत घेतली त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। मला त्या तरुण मित्रांना सांगावं असं वाटेल, खरंच हे खूप चांगलं आहे, म्हणजे असं वाटतं चांगलं आहे।